माझं नाव कार्तिक बापू समजे. मी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 4 घोलाई नगर येथे राहतो. मी इयत्ता 8वी मध्ये आहे. आज मी तुम्हाला गांधी बापूंबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने घेऊ अशी माझी नम्र विनंती. नवाकातील रस्ते म्हणजे लहानशा पाऊल वाट्याच होत्या. काही काही वाटा इतके अरुंद होते की मला मागे ठेवून बापूजींना एकट्यालाच त्या वाट्यावरून चालता येईल. तेव्हा माझा आधार न मिळाल्यामुळे बापूजींना दुसऱ्याकडे आधारासाठी काठी वापरावी लागे. जिकडे तिकडे घाण असे. हे बापूजींना फारच खूप आहे. अनवाणी पायांनी त्यांना अशा घाणेरड्या रस्त्यावर चालावे लागे. आजूबाजूला मळ, थुंकी, कचरा वगैरे पडले होते. हे बापूंनी आजूबाजूच्या पानांनी साफ केले. मी थोडा वेळ थक्कच झाले होते. गावातली लोकही हे दृश्य पाहत होती. मी बापूंना रागात विचारले, बापूजी तुम्ही का बरं मला लाजवता? मी येथे होते ना मागे, तुम्ही मला न सांगताय का बरं साफ केले? उत्तर म्हणून बापूजी हसले व म्हणाले, तुला काय माहीत की हे काम करायला मला किती आनंद मिळतो ते. मी इतरांना सांगण्यापेक्षा स्वतः करून टाकावे, त्यात मला बेहद आनंद मिळतो. मनात किती कमी त्रास पडणार, ती म्हणाली. पण बापूजी हे गावातील लोक हे दृश्य पाहत आहेत. बापूजी म्हणाले, तुला आढळून येईल की उद्यापासून असे घाणेरडे रस्ते मला साफ करायला लागणार नाही. उद्या म्हणजे यांना धडा मिळेल की साफसफाई करा, स्वतः अन्न खाल्ले तरच पोट भरते. तसेच माझ्या स्वच्छता बाबत आहे. त्यांनी जर माझ्यासाठी साफ केले तर ते मला खूप येईल. आता आपल्या भारतात स्वच्छता अभियान राबले आहे. गांधीजी स्वच्छतेचे प्रतीक होते. गांधीजीला स्वच्छता करायला आवडते. गांधीजींना स्वच्छता हे बेहद आवडायची. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.